नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रुपाली विजय सूर्यवंशी होय. आम्ही स्मार्ट शेतकरी VS या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करते. आज आपण हिंगणगादे येथील मोहिते सरांच्या ऊसाच्या प्लॉटला, आता ही ऊसाचा प्लॉट नाही आहे, ऊसाच्या प्लॉटला भेट देण्याचं कारण की जसं की आपण मोहिते सरांच्या मुलाखती घेतोयच, पण त्यांचं नियोजन काय असतं आहे, कशा पद्धतीने नियोजन करतायत, वेळोवेळीचे आपण व्हिडिओ त्यांचे करतो. आता त्यांचा ह्या प्लॉटमध्ये आपण उभं राहिलो. हा प्लॉट त्यांचा 8 सालीसाठी त्यांनी पूर्वनियोजनसाठी तयार करण्याचं चालू आहे. तर आता इथं त्यांनी शेणखत आणून टाकलेलं आहे. तर सर काय नियोजन करणार आहेत, सरांच्याकडून माहिती घेऊया. सर नमस्कार. नमस्ते सर, तुमचं नाव? देवदास काकासो मोहिते, राहणार हिंगणगादे, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. सर जसं आपण वेळोवेळी तुमच्या मुलाखती घेतोय, पण 8 साली ऊस लागवड कोणत्या महिन्यात केली पाहिजे आणि पूर्व नियोजन त्याचं काय केलं पाहिजे ते जरा मार्गदर्शन सर तुमचं सांगा. 8 साली हे लागवड 15 जूनच्या आसपास आपण केमी करतोय प्रत्येक वर्षी. तर हा प्लॉट आता 3र्या वर्षाचा नेडवा होता, ते तुटल्यानंतर आपण कुट्टी करून घेतल्या, 5-8 कुट्टी करून आता रोटर मारलेला आहे. तर आपण आता एकरी, हा एकरचा प्लॉट आहे, तर एकरी आपण 60 टोले शेणखत आपण याच्यात हे केलेलं आहे. तर नंतर आहे की आपण 15-20 दिवसानंतर हा शेणखत पसरून ह्याच्यानंतर आपण त्याच्यात दहीचा हे करणार आहे, पेरणार आहे, दहीचा पेरणार आहे. त्याच्यानंतर दहीचा आहे की 45 दिवसानंतर आपण त्याच्यात गाडणार आहे. महत्वाचं पूर्वतयारी का करणे गरजेचं आहे, तर जमिनीचा आपला सेंद्रिय कर्ब वाढला पाहिजे. सेंद्रिय कर्ब जर तुमच्या जमिनीचा चांगला असेल, जमिनीचा पोत चांगला असेल, तर तुमचं ऊसाचं उत्पादन 100% नंतर परत वाढणारच आहे. त्यानंतर जमिनीची पूर्व तयार करताना जमीन पहिली मजबूत करणे गरजेचं आहे. 15 जूनला तुमच्या हिशोबाने 15 जूनला ही 8 सालीची लागवड झाली पाहिजे. त्याच्यानंतरच म्हणजे 15 जून पासून नंतर 15 जूनच्या नंतरच आपण 8 साली इथे लागण करणार. त्याच्या आधी आपण शेणखत, त्याच्या आधी तुम्ही एकरीसाठी आता तुम्ही 6 ट्रॉल्या तुम्ही शेणखत घेतलेलं आहे. आणि शेणखत पण सर ही वेगळंच दिसतंय असं, म्हणजे की ओलं दिसतंय असं, पूर्ण कुजलेलं नाहीये का, मग कसं मिळालंय काय तुम्ही? आता हे आपण शेणखत एका ह्याच्यात नाही घेतले, तबेलामध्ये घेतलेलं आहे. फक्त ह्याच्यात काय कुट्टी किंवा काय असं मिक्स नाही, जरा ओल आहे फक्त काय 15-20 दिवसात पूर्ण खट्ट वाळून जाणार. 15-20 दिवसात आपण ते पसरून परत त्याच्यात पसरून दहीचा इसकाटून रोटर मारून आपण याला ड्रीप हातरणार, दहीचा पेरणार आणि 45 दिवसानं हात जमिनीत गाडवून घेणार आहे. मग सर हे तुम्हाला कसं मिळालं हे शेणखत? हे आपल्याला 6000 रुपये टॉलीनं शेणखत आपल्याला भेटलेलं आहे. म्हणजे सगळ्याच खर्च नाही, 6000 जागेवर भेटले. आपण JCB ने भरून घेतलो होते 6000 रुपये. होय का? हा. आणि ह्याच भाडे ही वावरात पोचवू याचं म्हणजे 400-300-700-6700 रुपयाला आपल्याला वावरात पोच झालेला. हो. सर आता जास्त म्हणजे एवढ्या प्रमाणात आपल्याला शेणखत अव्हेलेबल होत नाही म्हटल्यानंतर शेतकरी शेणखताकडे दुर्लक्ष केलं जात आहे की शेणखत नाही मिळत आहे, कुठून आणायचं किंवा काय घालायचं, त्याच्यापेक्षा मग रासायनिक खताकडे वळलं जात आहे. तर त्यांना तुम्ही काय संदेश दिला? आता हे तुमचं नियोजन ऐकून खूप छान वाटलं की तुम्ही एकरासाठी 6 ट्रॉल्या शेणखताचं पण नियोजन केलंय आणि हिरवळ्याचं ही खत तुम्ही करणार आहे, दहीचा तुम्ही करणार आणि तुम्ही 5-8 कुट्टी सुद्धा केली. म्हणजे तुम्ही सगळीकडून खताचा ही नियोजन करताय, तुमचा जमिनीचा पोत तुम्ही चांगला वाढवताय आणि तरच उत्पन्न निघणार आहे. कमीत कमी तुम्हाला सांगू, खताचं हे करताना 40% तुम्हाला सेंद्रिय जमिनीत असलं पाहिजे, 30% रासायनिक आणि 30% जैविक, असं तिन्ही तुम्हाला 100% तुम्ही वापर केला तर तुम्ही एकरी 100 टनाच्या वर जाऊ शकता. नुसत्या रासायनिक वर जाऊ शकत नाही, त्याला 40% सेंद्रिय पाहिजे, 30% रासायनिक आणि 30% जैविक. त्यासाठी सर जसं सांगितलं जातं की आपण रासायनिक वगैरे वापरतो तर त्याच्यासाठी जीवाणूंची साथ पण गरजेची असते, तरच आपलं ती खत आपल्या प्लॉटसाठी लागू होतं. बरोबर ना? तर ती जर नसेल तर नुसतं रासायनिक घालून पण आपल्या प्लॉटसाठी ते उपयोगीच नाहीये. फक्त आपण एवढ्या पुती आणली, एवढ्या हजारोंची खतं आणली आणि एवढ्या हजारोंची खतं घातली, एवढंच फक्त हिशोब शेतकऱ्यांच्याकडे राहतोय. तुम्ही 20 पोती टाका, 25% जर तुमच्या जमिनीत जीवाणू नसतेली, ती खतं जी जीवाणू खतं ऍपटेक कोण करतं तर जीवाणू करतात. जर तुमचा सेंद्रिय कर्ब चांगला असेल, तुमच्यात शेणखत असेल, बाकीचे कुट्टी असेल, तेव्हा तुमचं ते जीवाणू वाढते. जीवाणू वाढले तर तुम्ही जे रासायनिक खत टाकता तर ते ऍपटॅक होतं, नाहीतर जेवढं खत तुम्ही रासायनिक टाकता तुमच्या जमिनीत जीवाणू नसतील तर ते हाय असे पडून राहते, म्हणजे ते
पिकाला उपलब्ध होत नाही होत नाही त्यासाठी तुम्ही सेंद्रिय कर्ब जमिनीचा किंवा पोत सुधारला पाहिजे. त्यासाठी या गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत करण्याच्या. सर, तुमच्या प्लॉट मध्ये तुम्हाला हुमणीचा वगैरे असा काय अटॅक दिसतो का? अजिबात नाही. आता तुम्ही प्लॉट बघताय, एकाही कुठे प्लॉटला हुमणी नाही. आपण 2017 पासून पाचट कुट्टी करतोय, पण एकही प्लॉटला एकही बेटाला कुठे आजपर्यंत आम्ही हुमणी नाही. तर हुमणीसाठी परत मी काय करतो, जूनच्या पहिल्या आठवड्यात ही मेटाले ही बिवेरिया बीवीएम म्हणून येते व्यवसायचे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे, ते आपण एकरी 2 लिटर सोडायचं आणि परत जूनला जुलैला 2 लिटर सोडायचे. म्हणजे काय जास्त खर्च करायची गरज नाही. आणि जास्त हुमणीचा प्रादुर्भाव असला तर जेव्हा आपण रोपं लावतोय 15 जूनला, त्याच्यानंतर तुम्ही 1-4 दिवसानं त्याला तुम्ही एक कीटकनाशकांची आळवणी लेसेंटा आणि डिशीस म्हणून येते त्याची तुम्ही आळवणी करा. म्हणजे हुमणी कधी आम्ही करतोय दरवर्षी जास्त असली तर परत कधी तुम्हाला 3 वर्षी प्लॉटला हुमणीच नाही आमच्या प्लॉटला नाही कधीच नाही जाणार. नाही सर, बघितलं जातं. आता कसं आहे की तणनाशक दिलं जात आहे त्याच्यामुळे तण तर नसतंच. म्हणजे हुमणीला खाण्यासाठी काय हवं असतंय, कुचक असू द्या, पाचट असू द्या किंवा गवत असू द्या, ही जर असेल तर नक्कीच ते हुमणी आपल्या पिकावरती अटॅक करणार नाही. पण जर आपल्या प्लॉटमध्ये जर पाचटच नाहीये, गवत नाहीये, तर मग ते डायरेक्टली आपल्या उसावरती अटॅक करणारच आहे. आता आम्ही 7 वर्ष झाले ह्याच्यात कुट्टी करतोय, सेंद्रिय भरपूर आहे. कुठे तुम्हाला उसावती अटॅक, त्यामुळे हुमणीचा अटॅक तुमच्या प्लॉटवरती नाहीये. ह्या गोष्टी आपण छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, हे शिकलं पाहिजे आपण. असं नाहीये कुठून आपण अचानक शिकणार नाही किंवा काय होणार नाही, एकमेकाच्या माध्यमातून आपण शिकत जाणार आहोत आणि सरांचे मार्गदर्शन आपल्याला मिळत जाणार आहे. सर, तुम्ही खूप छान मार्गदर्शन करताय, आपले मनापासून धन्यवाद. आणि आपले मनापासून धन्यवाद शॉर्टपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद.